नमस्कार मुलांनो, बघूया आजचा सुविचार। अचूकता पाहिजे तर सराव महत्त्वाचा आहे। या सुविचाराचा अर्थ असा होतो की अचूकता म्हणजे ज्याला आपण परफेक्शन म्हणतो ते जर हवं असेल आपल्याला तर आपल्याला सराव महत्त्वाचा आहे। कोणती पण गोष्ट किंवा कोणतं पण काम आपण करताना पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला ते जमेलच असं नाहीये, पण आपण त्याच गोष्टीचा सतत सतत सराव करत राहिलो तर त्याच्यात आपल्याला यश जरूर मिळतं आणि अचूकता म्हणजे परफेक्शन सुद्धा येतं। मुलांना आपण पाठ क्रमांक 3 प्रभात आतापर्यंत जे पाहिलं या पाठामध्ये ते आपण बघतो आहे। या प्रभात कविते कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची प्रभात उगवणार आहे। त्यानंतर निसर्ग हा खूप सुंदर असा आपल्याला आढळणार आहे। प्रत्येकाच्या मनामनातून आपुलकी आहे, जिव्हाळा उत्पन्न होणार आहे। गुरुजनांची अमूल्य शिकवण मिळणार आहे आपल्याला आणि या अशाच वातावरणामध्ये आपलं अस्तित्व तयार होणार आहे, आपलं व्यक्तिमत्व तयार होणार आहे, आपलं शरीर सुदृढ राहणार आहे, बळकट राहणार आहे आणि अशाच प्रकारचे तत्व किंवा अशाच प्रकारचे विचार, चांगले विचार आपल्या मनामध्ये येणार आहे। पुढे बघूया, मी कडवं म्हणून दाखवते तुम्हाला। नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नव परिभाषा, परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा, मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात। कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। आता या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात, नवीन विज्ञानाच्या युगात, अशा युगात जिथे खूप नवीन शोध लावून राहिलेले आहेत किंवा लागून राहिलेले आहे, नवीन स्वप्ने नवीन आशा म्हणजे इथे आपण नवीन स्वप्न बघणार आहोत। नवीन स्वप्न म्हणजे काहीतरी खूप चांगलं करून दाखवण्याच्या उद्देशाने आपण स्वप्न बघणार आहोत, कारण जर आपण चांगले मोठे स्वप्न बघू तरच आपण ते सत्यात उतरवू शकू। नवीन आशा आणि हे स्वप्न साकारण्यासाठी आपल्या मनात नवीन इच्छा, नवीन आशा उत्पन्न होणार आहे। ही प्रगतीची नव परिभाषा, नव म्हणजे नवीन आणि परिभाषा म्हणजे व्याख्या। तर व्याख्या म्हणजे आपण इंग्लिशमध्ये ज्याला आपण डेफिनेशन असं म्हणतो। मग आमच्या आत्ता या नवीन युगाच्या प्रगतीची परिभाषा काय आहे, आमच्या हिशोबाने प्रगती काय आहे, तर नवीन स्वप्न बघणं, नवीन आशा निर्माण करणं आणि आपल्या स्वतःच्या विकासाकरता झटणं। परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा, परिश्रमाने म्हणजे अथक प्रयत्नांनी, कष्टांनी, खूप कष्ट करून जर आपल्याला एखादे नवीन शोध करायचा आहे तर त्याच्यासाठी जेवढे प्रयत्न लागतील, जेवढे कष्ट लागतील त्याच्यात यश मिळवण्याकरता ते आपण करणार आहोत। अभ्यासाने, इथे अभ्यास हा दोन अर्थांनी आहे। अभ्यास म्हणजे आपल्याला जी गोष्ट करायची आहे त्याच्याकरता लागणारा अभ्यास आणि दुसरा अर्थ आहे अभ्यास म्हणजे सराव, म्हणजे ती गोष्ट त्या गोष्टीमध्ये किंवा त्या कामात यश मिळवण्यासाठी लागणारा सतत सततचे जे कष्ट आहे त्याला आपण सराव असं म्हणतो। उन्नत बनवू आपल्या देशा आणि असेच परिश्रम करून, असेच कष्ट करून, असेच नवीन स्वप्न बघून, नवीन इच्छा तयार करून, नवीन इच्छा करून आपण आपल्या देशाला उन्नत, उन्नतचा अर्थ होतो श्रेष्ठ। जेवढेही देश आहे त्या सगळ्या देशांमध्ये आपण आपल्या देशाला श्रेष्ठ बनवूया। आपुल्या देशा, आपुल्या म्हणजे आपल्या देशाला। मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात। आता मी आधी जेव्हा सांगित होतो तेव्हा की भेदभाव, पहिलीच्या काळी खूप भेदभाव होते, धर्मानुसार भेदभाव, जातीनुसार भेदभाव, श्रीमंत गरीब, पण हे सगळे भेद विसरून, मिटवून म्हणजे विसरून संपवून चला रे मानवतेच्या युगात। माणुसकीच्या युगामध्ये आपल्याला जायचं आहे जिथे फक्त आणि फक्त एकमेकांबद्दल आपल्याला जिव्हाळा असला पाहिजे, एकमेकांची काळजी असली पाहिजे। कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। अशा कला गुणांना आपल्या या नवीन तंत्रज्ञानामध्ये कला गुणांना वाव देऊन त्या प्रतिभेची प्रभात निर्माण करायची, म्हणजे नवीन स्वप्न, नवीन आशा, नवीन पहाट ही आपल्याला आपल्या देशाला दाखवायची आहे। मुलांना इथे आपली ही कविता जी आहे याचं समजून जे सांगायचं जो भाग होता तो संपलेला आहे। तुम्हाला मी परत एकदा आठवण करून देते, तुम्हाला सगळ्यात पहिले कवितेचा परिचय लिहायचा आहे, कविता लिहायची आहे, ती डेकोरेट करायची आहे,
जे मी वारंवार तुम्हाला शब्दार्थ देत असते आजही मी तुम्हाला शब्दार्थ पाठवणार आहे, ते शब्दार्थ तुम्हाला लिहायचे. त्यानंतर मी तुम्हाला आपण स्वाध्याय बघणार आहोत. स्वाध्यायामध्ये त्याचे उत्तर मी तुम्हाला पाठवेल, तुम्हाला ते लिहून काढायचे आहे. स्वमताचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला तुमच्या प्रयत्नांनी करायचे आहे. धन्यवाद.